इथे दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे मी। अगदी सोपा आहे। लाल तिखट घालून घेत आहे एक चमचा। अजवाइन घालून घेत आहे, थोडंसं क्रश करून घालत आहे। हळद घालून घेत आहे। तर धन्याचा पावडर घालून घेत आहे एक चमचा। जिरे पावडर असले तर पण घालून घ्या। आणि मेन आहे हे लिंबू, लिंबू पळून घेत आहे। लिंबू नसेल तर चाट मसाला पण तुम्ही घालून घेऊ शकता। चटपटीत करण्यासाठी करत आहे। थोडंसं चाट मसाला घालत आहे मी। चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। लास्टला कोथिंबीर घालून घेत आहे बारीक। आता हे सगळं एकजीव करून घ्या। एक दोन चमचे मी तेल घालून घेत आहे। ज्यात खुसखुशीत होण्यासाठी घालून घेत आहे। आता इथं थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेत आहे। बघा इथं पीठ मळून घेतलेलं आहे मी। खूप घट्ट पण नाही आणि खूप सैल पण नाही आहे, अशा पद्धतीनं मी मळून घेतलेलं आहे बघू शकता। आता मी थोडंसं तेल लावून घेऊन ह्याला मऊ करून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। आता हे मी तुम्हाला कितपत गोळे करायचे तेवढे करून घ्या। मी हातानंच करून घेत आहे। एक 5 करून घेत आहे मी। हे साईडला ठेवून हातानं छानसं एकजीव करून घ्या। थोडंसं गव्हाचं पीठ मी घालून घेत आहे। तर जितकं पातळ होईल तेवढं पातळ हे लाटून घ्या। आता मी हे लाटून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते। खूप पण पातळ नाही आणि खूपही घट्ट असं जाडसर लाटलेलं नाही आहे। आता इथं करंजीचं हे आहे, आपण शंकरपाळी वगैरे करतो। तुम्हाला किती मोठे आहेत त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या। डिझाईन मस्त येतो म्हणून मी करत आहे हे, नसेल तर चाकून पण करून घेऊ शकता तुम्ही। आता हे चौकोनी केलेलं आहे, त्याच्यातनं पण असं त्रिकोणी करायचं। दाखवले तुम्हाला। आता हे सगळं करून घेणार आहे मी। हे सगळं मी करून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते। एवढे छोटे छोटे केलेलं आहे मी। आता इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता हे मी घालून घेणार आहे ज्यात।
स्लो तळून घ्या, एकदम तळून घेतलं तर क्रिस्पी होत नाही तर. अजून एक ट्रिक आहे तुम्हाला दाखवते. आता बघा, हे मी ते चमच्याने मी मध्ये टोचा मारले नव्हते म्हणून हे फुगलेले आहेत. तुम्हाला ह्याच्यासाठी मी हे दाखवत आहे, ते दाखवते बघा हो का फुगलेलं आहे. तर अनेक पद्धत पण तुम्हाला मी दाखवते. चला तर हे तळलेलं आहे, मी काढून घेते. हे रेसिपी मैद्यानं पण करू शकता, कारण आपण जास्त मैदा खाल्ला की आपल्याला प्रॉब्लेम होतो एकांना बघा, म्हणून त्याच्यासाठी मी गव्हाच्या पिठानं दाखवत आहे. बघा, मी दुसरं पण लाटून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आणि सगळ्यांना मी टोचा मारून घेत आहे कारण ते न फुगण्यासाठी. तुम्हाला जसं हवं तसं करून घेऊ शकता तुम्ही. खूप छान होतात, माझ्या मुलांना तर खूप आवडलं. हे माझं करायचं माझं तिसऱ्यांदा आहे म्हणून म्हणलं तुम्हाला शेअर करावं. आता तसंच मी शेप देत आहे. तुम्हाला जर बारीक नसा करायचं नसेल तर मोठे मोठे पण तुम्ही करून घेऊ शकता. बघा, तेवढ्या पिठामध्ये खूप सारे झालेले आहेत. आवाज पण बघा तुम्ही, हातात धरून दाखवते. आता इथे हे वेगळं कशाला घेतलेलं आहे म्हटलं तर असं पण खायला खूप छान लागतात आणि असं पण खूप छान लागतात. आता ह्याच्यामध्ये मी गरम असतानाच हे थोडंसं वरून चाट घालत आहे, चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालत आहे. आज सगळं घातलेलंच असल्यामुळं आपल्याला वरणं हे सगळं एकजीव करून घ्या, कारण गरम गरम असल्यामुळं ते कोट होतात. तुम्ही आवाज बघू शकता किती छान येत आहेत, खूप कुरकुरीत झालेले आहेत आणि माझ्या मुलांना खूप आवडतं म्हणून हे रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली प्लीज प्लीज कमेंट करून सांगा आणि जे नवीन लोक आहेत ते सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असाच व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.